हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल फैशन डिजाइनिंग थेरी क्लासेस। मी ज्योति वाकळे, फैशन डिजाइनिंग निदेशिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे कार्यरत आहे। मैत्रिणींनो, आपण आज बघणार आहोत काइंड्स ऑफ पेपर पॅटर्न भाग 2। या पूर्वीच्या पाठामध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला पेपर पॅटर्नची आवश्यकता काय आणि ते जे बनवत असताना टिप्स बघितल्या, आपण अमूल्य अशा टिप्स त्यामध्ये आपण बघितलेले आहे। तर मैत्रिणींनो, आता आपण बघूया पेपर पॅटर्नचे प्रकार। तर गार्मेंट बनवणे ही एक कला आहे आणि या गार्मेंटला बनवणं आणि कौशल्यपूर्ण बनविणे हे खूप मोठी कला आहे। तर आपण गार्मेंट पेपर पॅटर्न करत असताना वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत हे कशी पद्धतीचे आहेत, कोणते आहेत, ते आपण आता जाणून घेणार आहोत। तर एक नंबरचे पेपर पॅटर्न आहे ऑर्डिनरी पेपर पॅटर्न। ऑर्डिनरी पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर ऑर्डिनरी पेपर पॅटर्न म्हणजे जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात किंवा नवीन शिकणारे जे ट्रेनिंग असतात किंवा आयटीआयचे जे विद्यार्थी असतात हे सुरुवातीला शिकत असताना कोणतेही गार्मेंट कट करण्यापूर्वी ते सुरुवातीला एका पेपरवर, ब्राउन पेपरवर कट करून बघत असतात। तर हे जे कटिंग करत असतात हे स्टँडर्ड साईजनुसार करत असतात, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी न करता जे मेजरमेंट चार्टमध्ये आपण स्टँडर्ड साईज असतील त्या साईजनुसार हे सर्व पेपर कटिंग करत असतात। त्यानंतर नंबर 2 आहे इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न। तर इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी आपण एखादं माप हे पेपर कटिंग करणं, म्हणजे टेलरकडे समजा एखादा कस्टमर येत असेल तर पर्टिक्युलर त्याच कस्टमरचं माप आपण पेपर कटिंगमध्ये ड्राफ्ट करून ते कट करणे, तर याला म्हणतात। आणि हे जे पेपर पॅटर्न कट केलेलं आहे ते हे एकाच व्यक्तीसाठी चालू शकते, इतर व्यक्ती, येणारे जे कस्टमर आहे किंवा येणारे कोणते व्यक्ती आहे त्यासाठी आपण हे पेपर पॅटर्न वापरू शकत नाही, म्हणून याला इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न असे म्हटले आहे। नंतर आपण 3 नंबर बघणार आहोत फायनल पेपर पॅटर्न। तर फायनल पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर फायनल पेपर पॅटर्न म्हणजे इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न आपण जे बनवतो तेच पुढे आपल्याला फायनल पेपर पॅटर्न म्हणून वापर करतो। म्हणजे कसं? म्हणजे समजा एखादा टेलर आहे किंवा एखादी व्यक्ती नेहमी वारंवार कपडे शिवते आणि त्या व्यक्तीकडे एकच व्यक्ती वारंवार जात असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीचे जे अगोदरचे आपण इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न बनवून ठेवलेले आहे तर यामध्ये हेच पेपर पॅटर्न त्यामध्ये काही दोष असतील तर ते दोष काढून परमनंटली तेच पेपर पॅटर्न त्या व्यक्तीसाठी आपण परमनंटली काही वर्षापर्यंत त्या बॉडीमध्ये काही चेंजेस होत नाही तर तोपर्यंत आपण तेच पेपर पॅटर्न वारंवार कपडे शिवण्यासाठी वापरू शकतो, त्यालाच म्हणतात फायनल पेपर पॅटर्न। यानंतर पुढे नंबर आहे ब्लॉक पेपर पॅटर्न। तर ब्लॉक पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर ब्लॉक पेपर पॅटर्न म्हणजे ज्या ठिकाणी मॉब अप कटिंग करायच्या असतात, म्हणजे जसं गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कारखान्यामध्ये, तर यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पुष्कळ क्वांटिटीमध्ये जे कटिंग होत असतात तर यासाठी काय करत असतात, एकाच वेळेला पेपर कटिंग किंवा ब्लॉक पेपर कटिंग ही करून ठेवत असतात। जसं स्मॉल स्केल इंडस्ट्री जर असेल तर यामध्ये ही जी पेपर पॅटर्न आहे तर हे साधं पेपर पॅटर्न करून ठेवत असतात, परंतु मिडियम साईजचे जे गार्मेंट स्केलचे जे पेपर इंडस्ट्रीज आहेत तर यामध्ये काय असते तर थिकर बोर्डवर, अशा एखाद्या मोठ्या बोर्डवर ही एकाच साईजची पेपर कटिंग ही करून ठेवलेली असते, म्हणजे जेणेकरून ही कितीतरी वर्ष त्यांना उपयोगात येणार आणि खूप मोठ्या प्रमाणावर मॉप अप क्वांटिटी, तर अशा मोठ्या प्रमाणावर जेव्हा वापरायची असते तर तेव्हा ही थिकर बोर्डवर करून ठेवलेली पेपर पॅटर्न आपल्याला काम येते, त्याला ब्लॉक पेपर पॅटर्न म्हणतात। आणि लार्ज स्केल इंडस्ट्री गार्मेंट जेव्हा आपल्याला कट करायची असते, म्हणजे खूप मोठ्या मुबलक प्रमाणावर, तर मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपल्याला कट करायची असते तर अशा वेळेस ही टीनवर, म्हणजे पत्रा जो असतो तर एखाद्या पत्र्यावर काय असते पेपर कटिंग करून ठेवलेली असते, याची म्हणजे टीन पेपर कटिंग करून ठेवलेली असते आणि ही जी पेपर कटिंग असते याला म्हणतात ब्लॉक पेपर कटिंग। म्हणजे कितीतरी वर्ष ही पेपर कटिंग आपल्याला कामी येतील, म्हणजे खूप दिवसापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला कटिंग करायची असेल त्यावेळेला ही पेपर कटिंग आपल्याला उपयोगामध्ये येते। आता पुढील आहे की रेडीमेड।
तर रेडीमेड पेपर पॅटर्न म्हणजे काय? आता रेडीमेड पेपर पॅटर्न हे बाजारामध्ये विकत मिळते, तर याचा उपयोग जो आहे तो विदेशामध्ये जास्त प्रमाणात होतो, कारण त्यांना कोणाला जास्त स्टिचिंगचं नॉलेज आहे, परंतु त्यांना कटिंग आणि ड्राफ्टिंग याविषयीचं नॉलेज नसते, परंतु त्यांना शिवण्याची इच्छा असते. तर असे जे व्यक्ती आहेत तर ते काय करतात, हे जे रेडीमेड पेपर पॅटर्न असतील तर या रेडीमेड पॅटर्नचा ते उपयोग आणतात. इंडियामध्ये पण आजकाल याचा वापर आहे, परंतु परदेशाच्या मंडळांनी इंडियामध्ये कमीच प्रमाणात आहे. याचा जास्त रेडीमेड पेपर पॅटर्नचा उपयोग हा फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणावर होत असतो. यानंतर पुढील पॅटर्न आहे ग्रेडिंग पॅटर्न. तर ग्रेडिंग पॅटर्न म्हणजे काय? तर ग्रेडिंग पॅटर्न म्हणजे 32 पासून 42 पर्यंतचे जे माप आहे, हे पर्टिक्युलर माप ज्या एकाच ब्लॉकवर करून ठेवलेलं असते, म्हणजे एकाच वेळेला आपल्याला 42 40 परत आपल्याला 38 36 34 32 असे जे 2-2 इंचाच्या ग्रेडिंग किंवा एनलार्ज या मेथडनुसार आपल्याला एकाच बोर्डवर आपल्याला ही सर्व ड्राफ्टिंग आपल्याला पेपर पॅटर्नमध्ये मिळत असते. तर ही साईज आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण ॲट अ टाइम कट करू शकत असतो. असे वेगवेगळे पेपर पॅटर्न करून ठेवण्याची आवश्यकता नसते आणि यामुळे काय होतो, टायमिंग आपला सेव्ह होत असतो. तर ग्रेडिंग ज्या वेळेला ग्रेडिंग पॅटर्न करायचं असते, म्हणजे एनलार्ज किंवा रिड्यूस या प्रकारची पद्धत करायची असते, त्यावेळेलाही ग्रेडिंग पॅटर्न आपल्याला उपयोगात आणली जाते. आणि ही ग्रेडिंग पॅटर्न इंडस्ट्रीमध्ये मोठ्या लार्ज स्केल इंडस्ट्री यामध्येच उपयोगात आणल्या जाते. यानंतर पुढील पॉईंट आहे फिटिंग पॅटर्न. आता फिटिंग पॅटर्न म्हणजे काय? तर फिटिंग पेपर पॅटर्न म्हणजे समजा 32 34 36 ह्या ज्या साईज आहेत, ह्या साईज एकाच ब्लॉकमध्ये कट करून ठेवलेल्या असतात. म्हणजे सपोज एखाद्या वेळेस आपल्याला एक आपण पॅटर्न विकत आणलं, या साईजचं विकत आणलं, समजा 32 36 आणलं, तर त्यामध्ये आपल्याला आणल्यानंतर बघितलं आपण की आपल्याला 33 36 त्यामध्ये शोल्डर पाहिजे आहे, तर अशा वेळेला आपण यामध्ये चेंजेस करून ते पॅटर्न आपण वापरू शकतो. म्हणजे एकच पॅटर्न आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये वापरू शकतो, तर त्याला म्हणतात फिटिंग पेपर पॅटर्न. म्हणजे एकच साईज असते, त्याला आपण कमी जास्त प्रमाणावर फिटिंग करून ते पॅटर्न जो वापरतो आपण त्याला म्हणतात फिटिंग पेपर पॅटर्न. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे पेपर पॅटर्न्स असतात त्या पॅटर्नची आपण संपूर्ण माहिती यामध्ये बघितलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही याला नक्कीच लाईक करून कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर हा जो पेपर पॅटर्न आहे, तर हे ड्रेस मेकिंग, कटिंग, स्विंग, फॅशन टेक्नॉलॉजी या सर्व प्रशिक्षणार्थिनींना हा माझा आजचा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल त्यांच्या थिअरीमध्ये. मैत्रिणींनो, माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच.